नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मोक्ष मिळावा असं वाटत असेल तर आजपासून सुरू करा या पाच गोष्टी मृत्यू पश्चात मोक्ष हवा असेल तर जिवंतपणी आपले आचरण शुद्ध हवे असं शास्त्र सांगतं आणि त्यासाठी या पाच गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मोक्ष म्हणजे ते काय तर सुटका मग ती अनेक गोष्टींमधून असू शकते ना आवडते ठिकाण ना आवडती व्यक्ती ना आवडते आवडते विषय ना ना काम अशा आवडत्या गोष्टीतून स्वतःची सुटका झाली की तो क्षण आपल्याला प्राप्तीचा आनंद देणारा ठरतो मात्र या पलीकडे अध्यात्म मार्गात जो मोक्ष आहे तो देखील सुटका करणाराच आहे फक्त ती सुटका विषयांमधून संसारातूनच नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून असते आपण म्हणू पुनर्जन्म कोणी पाहिलाय तर पुनर्जन्म मला कोणताही शास्त्रीय आधार नाही तर मोक्षाची कल्पनाच बाद ठरेल तर याबाबत शास्त्र सांगते आपल्या दृष्टीला दिसणारे न दिसणारे असे असंख्य जीव जीवाणू धरून एकूण चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत त्या देहातून प्रवास करत आत्मा मनुष्य देहात येतो मनुष्य देहातून आत्म्याची सुटका झाली तर आत्मा मुक्त होतो म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो मात्र तसे झाले नाही तर तो पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या दुर्धर प्रवासात अडकतो एका जन्मात एवढी सुखदुःख हा अपेष्टा न्याय अन्याय सोसल्यानंतर कोणत्या जीव वाला पुनश्च जन्म घ्यावासा वाटेल ती कल्पना देखील असह्य होईल म्हणून नरदेह हा मोक्षाचा मार्ग ठरवला आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं सांगितला आहे श्लोक पुढील प्रमाणे आत्मा अमर आहे त्याला कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही मारू शकत नाही जाळू शकत नाही पुरू शकत नाही आत्म्याला परमात्म्याशी संधान साधायचे असते मात्र आपण एवढी पापे करून ठेवतो की आत्म्याला ना इलाजाने पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या देह धारण करून क्लेशदायी प्रवास करावा लागतो मोक्ष मिळवण्याचा सोपा मार्ग कोणता मोहाच्या क्षणी दिलेला नकार म्हणजे मोक्ष मनुष्य अडकतो कारण तो, तो मोहाला बळी पडतो मात्र योग्य वेळी दिलेला एक ठाम नकार आयुष्याला कलाटणी देतो मोक्ष मोक्ष मिळवण्यासाठी या पाच गोष्टींचे पालन करावे नंबर एक हिंसा न करणे नंबर दोन चोरी न करणे नंबर तीन व्यभिचार न करणे नंबर चार खोटे न बोलणे नंबर पाच मादक पदार्थांचे सेवन न करणे हे नियम वाचत असताना नकळत आपल्या मनात या नियमांशी आपले आचरण जुळते का हा विचार डोकावला असेल कदाचित जाणते या क्षणापासून वरील नियम आचरणात आणायचे असा ध्यास घेतला तरी मृत्यूच्या आधीच मोक्ष प्राप्तीचा अर्थात वाईट गोष्टीत न गुंतल्याचा मनस्वी आनंद मिळू शकेल आपल्या आचरणाची यादी स्वच्छ असेल तर मृत्यू चात, आत्मा देखील मुक्त होईल आणि त्याला मोक्ष मिळेल मोक्ष मिळेल ना मिळेल याचा विचार न करता आपल्याला आपले वर्तन नेहमी शुद्ध ठेवले पाहिजे आपण रोज झोपतो आणि झोपून उठतो हाही आपला पुनर्जन्मच आहे कालच्या दिवसात आपल्या हातून काही पाप घडले असेल तर त्याचे ओझे आजच्या दिवशी आपल्या डोक्यावर राहील त्याचे निवारण करण्यात आजचा दिवस वाया जाईल म्हणून उद्याचा विचार न करता आपले वर्तमान शुद्ध ठेवा कोणत्याही क्षणी आपल्याला यात्रा संपवावी लागली तरी आपल्या नावावर कोणतेही गैरवर्तन नसेल त्यामुळे आपसुकच मोक्षाचा मार्ग खुला होईल तर माझ्या मित्रमैत्रीनो तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल तर या पाच गोष्टींच पालन करा जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद